मित्रांनो, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर असते हे आपल्याला माहीतच आहे. आता हे सूत्र कसे येते हे आपण कृतीद्वारे करून पाहूया. यासाठी आपल्याला लागेल वर्तुळाकार कापलेला कागद, कात्री, मार्कर आणि पट्टी. आपल्याला या वर्तुळाचे चार सारखे भाग करायचे आहेत. त्यासाठी वर्तुळाला घडी घालू, त्याचे दोन सारखे भाग करू, आणखीन एक घडी घालू व त्याचे चार भाग होतील. आता हे भाग कात्रीच्या साह्यानं कापून घेऊ. आता मी या वर्तुळाचे चार सारखे भाग कापत आहे. यातील एका पाकळीला आपण आणखी दोन समान भागामध्ये विभागू आणि त्याच्यापासून आयत बनवायचा प्रयत्न करू. पण हा आकार आपल्याला तंतोतंत आयतासारखा मात्र दिसत नाहीये, त्यासाठी आपण ह्याचे अजून आणखीन छोटे भाग करू. आपण वर्तुळाचे 8 सारखे भाग केलेले आहेत. त्यातील एक भागाचे आपण पुन्हा दोन सारख्या भागामध्ये विभाजन करू आणि हे सर्व तुकडे जोडून आपण त्याचा आयत बनवायचा प्रयत्न करू. आता ह्या आयताची जी लांब बाजू दिसत आहे ती सरळ न दिसता वक्राकार दिसत आहे. जर वर्तुळाचे 16 तुकडे केले तर काय होते ते आपण आता पाहूया. 16 तुकडे केले असता आयताच्या लांब बाजूची वक्रता कमी होऊन ती सरळ रेषेकडे जाते असे आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे वर्तुळाचे जर का असंख्य तुकडे केले तर त्याच्यापासून परिपूर्ण असा आयत बनेल. हा आयत वर्तुळापासूनच बनलेला असल्यामुळे आयताने व्यापलेले क्षेत्रफळ हे या वर्तुळाच्या क्षेत्रफळा इतकेच असले पाहिजे. आता आपण ह्या आयताचे क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ हे त्याच्या लांबी आणि रुंदी यांच्या गुणाकारा इतके असते. हा आयत हा वर्तुळापासूनच बनलेला असल्यामुळे आयताच्या ह्या दोन्ही बाजूंची लांबी ही वर्तुळाच्या परिघा इतकीच आहे. त्यामुळे आपण लांबी म्हणजे 2πr/2 असं लिहू शकतो. ह्या आयताची रुंदी ही वर्तुळाच्या त्रिज्या इतकीच आहे, त्यामुळे आपण त्रिज्या म्हणून r लिहू. आता ह्या आयताचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर इतके आले. हा आयत वर्तुळापासूनच बनलेला असल्यामुळे आयताचे क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या क्षेत्रफळा इतकेच आले. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर असते हे आपण आज कृतीद्वारे समजावून घेतले. आम्हाला आशा आहे की तुम्ही या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकलेले असाल. विज्ञान व गणितावर आधारित अशा कृतींसाठी आमच्या आयसर पुणे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.